नमस्कार शेतकरी कृषी दशेंमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आणि उद्या हलक्या सरीची बरसात होण्याची शक्यता हवामान खात्याने पुन्हा एकदा दिला इशारा तर मित्रांनो कोणत्या भागात हा पाऊस पडणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो तत्पूर्वी एक छोटीशी विनंती चॅनेलवर नवीन असाल ला तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील अधिक माहिती अशी की अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात सर्वत्र ढगाळ हवामान असून अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त होत आहे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात सर्वत्र ढगाळ हवामान असून अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे तर कोणत्या भागात हा पाऊस पडणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा पुणे शहरात रविवारीत संपूर्ण दिवसभर आकाश ढगाळ होते सोमवारी आकाश अशांत ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शहरातील आर्द्रतेचे प्रमाण चौऱ्याऐंशी टक्क्यापर्यंत वाढले आहे त्याचा परिणाम किमान तापमानात मोठी घट झाली आहे त्यामुळे सध्या हिवाळा आहे की पावसाळा असा संभ्रम निर्माण होवा असे दृश्य शहरात दिसत आहे रविवारी सकाळी शहरात किमान तापमानात अठरा पॉईंट सात अंश सेल्सिअसने नोंदवले गेले ते सरासरीच्या तुलनेत सात पॉईंट अंश पाच सेल्सिअसने अधिक आहे आज दिवसभरात आकाश संपूर्णपणे ढगाळ होते व हो कधी पाऊस पडेल अशी स्थिती दिसून येत होती त्याचवेळी ढगाळ हवामानाच्या हवामान वेळेस दिवसाची तापमानात घट झाली आहे रविवारी सायंकाळी शहरा सत्तावीस पॉईंट चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली सोमवारी अशंत अक, ढगाळ राहणार आहे म्हणजेच आजच ह असून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची पा। शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे तर मुंबई आणि परिसरात आज आणि उद्या विजेच्या बरसणार चौदा आणि पंधरा डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश ढगाळ राहील विजेच्या सह कडकडासह सह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईतील हवामान रविवारी ढगाळ नोंदवण्यात आले होते विशेषतः सकाळसह दुपारी मुंबई बहुतांश ठिकाणी तुरळक सरीने हजेरी लावली विशेषतः येथील ढाका हवामान आणखी दोन दिवस कायम राहणार असून चौदा आणि पंधरा डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ राहील विजेच्या पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला म मराठवाडा विदर्भात हवामान कोरडे होते मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या बऱ्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली असून कोकण गोव्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत कुंचित वाढ झाली आहे राज्याच्या उरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवले गेले आहे आज मध्य महाराष्ट्र कोकणात पावसाची हजेरी चौदा डिसेंबर कोकण गोवा मध्य महाराष्ट्र विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे मराठवाड्यातील हवामान कोरडे राहील व पंधरा ते सतरा डिसेंबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे हवामान खात्याच्या दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षाची तुलना करत यंदा कमाल तापमानात मोठी घट नोंदवण्यात येत आहे शनिवारी कमाल तापमान अठ्ठावीस अंशाच्या घरात होते चालू हंगामात रविवार सर्वात कमी म्हणजे सत्तावीस पॉईंट चार अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमानाची नोंद झाली या हंगामातील आतापर्यंत हे निचांकी कमाल तापमान असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसडीकर यांनी दिली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनल नक्की लाईक सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र